दरवर्षीप्रमाणे यंदाही चिमूर क्रांती दिवस 16 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर या तालुक्याच्या ठिकाणी भाजप आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात अनेक महिला चक्कर येऊन कोसळले. यामुळे एकच खळबळ उडाली. चिमूर मतदारसंघातील महिलांना आज मिक्सर भेट देण्याची घोषणा भांगडिया यांनी केली होती. चिमूर क्रांती दिनानिमित्त हा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी प्रमुख अतिथी म्हणून अमृता फडणवीस यांची उपस्थिती होती. कार्यक्रम दुपारी 3 वाजता सुमारात सुरू झाला. मात्र तालुक्यातील महिला सकाळी 9 वाजेपासून रक्षाबंधन निमित्त दिल्या जाणारा मिक्सर घेण्यासाठी महिला सकाळी 9 वाजेपासून उपस्थित झाले होते. हळूहळू महिलांची गर्दी वाढली आणि आमदार भांगड्या यांचे नियोजन ढेपाळले. त्याचे कारण म्हणजे महिलांना साधे पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध झाले नाही, म्हणून अनेक महिलांना चक्कर आले आणि इथे जागेवरच खूप पडले. पोलीस विभाग अनेक लोकांनी महिलांना जिल्हा रुग्णालयात महिलांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे आणि तिथं त्यांचा उपचार सुरू आहे. चिमूर क्रांती दिन हा 16 ऑगस्टला साजरा केला जातो आणि पहिल्यांदाच या दिवशी कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. ऑगस्टला आजच्या रुग्णालयामध्ये मी उपजिल्हा रुग्ण चिमूर येथे टोटल 18 रुग्ण चक्कर येऊन किंवा अशक्तपणामुळे भरती झाले होते. त्या सर्वांना योग्य तो उपचार करून आता 16 रुग्णांना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि 2 रुग्ण आहेत पण ती पण सेटल आहेत. ते सुद्धा म्हणजे त्याची सुद्धा प्रकृती